या बातमीचे प्रायोजक आहेत एमके अप्सरा गॅरेज, नामवंत मिझो कंपनीचे सीएनजी एलपीजी किट बसवून व टेस्टिंग करून मिळेल. आमचा पत्ता अक्कलकोट रोड, लक्ष्मी मंदिर शेजारी, सोलापूर. काल दिवसभर सगळ्या बांधवांशी चर्चा झाली आणि मतदारसंघ सुद्धा सगळ्यांचे ठरले. काही कमी सुद्धा झाले असते किंवा मतदारसंघ वाढले सुद्धा या पद्धतीचं सगळं झालं. काल दिवसभर समाज बांधवांशी बोललो सुद्धा की मराठा समाजाने त्याच्या मतावरती मतदारसंघात लढायचं आणि हे रात्री आमचं 3:30-4 वाजेपर्यंत पात्र सुरू होत. हे सगळे साक्षीदार आहेत तिथं. पण थोडा प्रॉब्लेम असा आहे की आमचे मित्र पक्ष ज्यांची यादी आली मग आमची यादी आली नाही. म्हणजे काल ते आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला 6 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत यादी पोहोचली आणि रात्रीचे 3 वाजले रात्री. मग आम्ही थोडस सगळेजण बसलो तर म्हणलं तयार यादीच नाही आली आणखी जमान का लढायचं का असं. आता यादीच नाही म्हणल्यावर 3 वाजले आणि मला तर सकाळी फ्रीज घ्यायची यायचे 2:40 किंवा 5:30-7:00 आपले 14 होत होते. समजा आपण काय म्हणते त्याला पेंडिंग ठेवलेली 14-15 ओरिजिनल 14 आहे आणि पेंडिंग काय 11 असे 25 होते सगळे. म्हणजे आमचे 14 त्यांचे 5:30-7:00 काय असतील 2:40 असे हिशोबाने त्यांचे आज रात्री 3 यादी नाही. मग एका जातीवर कसं मी दुसरं 2-3 महिन्यापासून होतो एका जातीवर मग कसं निवडून येईल कसं शक्य एका जातीवरती निवडून येईल. त्यामुळं मग आता थोडं नावी लागली एकट्यानेच कसं लढायचं जिंकून येतं मग तर जातीचा अपमान होईल पडेल की त्यांची यादी नाही आतापर्यंत आणि आता कधी क्लिअर करायचं आणि त्यांचं जर बघत राहा वा तो फॉर्म आम्ही कधी वापस काढायचा 1 मिनिटात फॉर्म वापस काढायची कधी आम्ही. त्यामुळे याच्यावर मग रात्री आमची 3 चर्चा झाली बरोबर ना. मग आपली रात्री चर्चा झाली एका जातीवर तर आपण पहिल्यापासून म्हणतो मग शक्य नाही ना लग्न आणि त्यांची यादी जर कुठे 12 लागेल आपण कॉल फॉर्म काढायचं रात्री नाही आत्ता नाही यादी नाही आल्यामुळं मग आता नावीला जाणं मी आता नुसते मतदारसंघ ठरवली त्या पोहोचल्यावर मी ठरवलेलं होतं नागरिक जण एका जातीवर जिंकणं शक्य आहे. त्यामुळे आपण आपण घेतलं तरी चालेल कारण मग ते काय त्याला नाही पडे आपल्याला एकतर राजकारणात आलं अनुभव नाही 13-14 महिने घे फक्त आपण लय दिवसाचा राजकारणी नाही ना तो 13-14 महिन्याचा राजकारणी दाखव हा नाही ना कशाला देऊ उमेदवार कसे होय उमेदवार द्यायचे एका जातो एका जातो कसं शक्य आता 1 मिनिट आता 1 मिनिट मग आता काय करू एका जातीवर कसं लढायचं नाही आम्हाला एका जातीवर कसं शक्य ते आमचे बांधव आहेत ना दोन्ही पण बांधवच येत नाही किंवा त्यात काय नाराज व्हायसारखं त्यात काय एवढं नसन झालं. तीन राजकारणात नवीन आहे आपण नवीन आहे मी तर प्युअर नवीन राजकारणात आणि मी आज नाही सलग 3 महिन्यापासून सांगतो एका जातीवरती निवडणूक कोणीच या राज्यात जिंकू शकत नाही. आपल्या पत्रकार बांधवाच्या साक्षीने आपले सगळे पत्रकार बांधवांना साक्ष झाले की एका जातीवर कोणीच निवडणूक जिंकू शकत नाही. म्हणून हे झालं पण ते काल आले यार पाहिजे ती काल की नाही आली तेच तर आता काय म्हणते त्याला 3 पाठवतो म्हणले होते ती नाही आली परत ते काल आलते इथं स्वतः काल मला वाटतं 1-2 दरम्यान आली असते बहुतेक आता अंदाजाने सांगतायचा या कालच्या धावपळीत ध्यानात नाही आली वेळ हा ते म्हणले ते 2-3 वाजता आता काय असेल ती काय म्हणते त्याला 4-5 पाठा 7-10 पाठा 10-12 ते असेल जे असेल पण ते साहेबाची
कार्यकर्ते काल ते आलेले होते, नाही आली मग आता यादी नाही आली तर मग लढायचं कसं? त्याच्यामुळं आपण तुम्हाला रात्री झालेल्या चर्चेप्रमाणे, कारण रात्री काही हजार तरी आपले आंदोलन होते सगळ्यांचे, आपल्याला निवडणूक विचारलं एका जातीवर मग लढायची का? आपण जिंकून नाही येणार, तर सगळ्यांचं म्हणणं होतं एका जातीवर निवडून येणार नाही, आपल्याला निवडणूक लढायची नाही. सगळ्या बांधवांना सांगतो आपल्या राज्यातल्या की आपले सगळे फॉर्म अर्ज काढून घ्या, कारण आपला काय खानदानी धंदा नाही, समजून घ्या आपली फसगत होईल. दातडं काढशान आपल्यावर लोक, आपली फसगत होईल उगच उगत. आपले आपले फॉर्म काढून घ्या, सगळे अर्ज काढून घ्या, एक पण अर्ज ठेवू नका कोणीच. ही सगळ्या महाराष्ट्रातल्या बांधवांना विनंती, एकही अर्ज आपला ठेवू नका. आपला काय खानदानी धंदा नाही राजकारण, हे चालतं चालतं आलं तर आता लोकसभा आली, चालतं चालता विधानसभा, चालतं चालता आली, आपलं आंदोलन सुरू होईल. आपलं आंदोलन तयार राहणारे पुन्हा एकदा ही निवडणूक संपली की चाललं आपलं मराठ्यासाठी पुन्हा आपलं आंदोलन आणि आपली एकजूट सुरू, पुन्हा आपल्या जातीसाठी आपण लढू पण आणि मिळू पण. एका जातीवर ह्या गोष्टी शक्य नाहीत, याच्यावर आपली जवळपास तीन रंगा पुन्हा लोक होते तेवढी गहन चर्चा रात्री झालेली की कसं करायचं, मग जायचं का एका जातीवर पुढं, हे सुद्धा झालेलं नाही. एका जातीवर जायचं का तर नको म्हणे सगळे, एका जातीवर जिंकणं शक्य नाही. मी म्हणलो का हे समाज म्हणला खालसा की एका जातीवर आपण जिंकू शकत नाही, आणि तरी आता लोक काय म्हणतात मला एका जातीवर जिंकू शकत नाही, मी पण म्हणतो आणि तरी मी जर निर्णय राम म्हणलो तर आक्षेपून मळायच्यावर राहील ना समाजाचा वापर केल्याचा. त्यापेक्षा सगळ्यांचं म्हणणं होतं रात्री ठरलेलं की निवडणूक आपल्याला लढायची नाही, पुढे पाहायची. मग आंदोलन त्या विषयासाठीच आपण आता पुन्हा एकदा सांगतो चॅनलच्या माध्यमातून की महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांनी एका जातीवर शक्य नाही, काही अडचणीनं त्यांचे यादी आली नाही, त्यात नाराज व्हायचं काम नाही. समाज बांधवांना सांगतो की मी आपले भाऊ आहे, ते काय राजकारण काय आलो आपण एकत्र तरच एक राहणार आहेत असं काय नाही. मुस्लिम दलित मराठा आपण गोरगरीब विषय आपण सगळे एकच राहणार आहे आणि इथून पुढे सुद्धा एकच आहे, त्याची काही अडचण नाही. राजकारणात आपल्याला साथ दे काय म्हणते त्याला जे यादी फिरी दिली तर आपले नाही तर मला आपले नाही असं नाही. सगळ्यांनी ते होत असतं हे राजकारण, हे राजकारणात होत असतं, त्याच्यामुळे आपण सगळे सोबत आहेत. आपण आपले अर्ज सगळ्यांनी काढून घ्या, एका जातीवरती शक्य नाही. पण माझं तरी आता मी म्हणलं रात्री पण ऐकलं नाही बघू आता काय होईल ती, पण माझी इच्छा आता कोणाचाच म्हणजे काय नाही याला पाडन त्याला पाड म्हणायची इच्छा नाही. हे रात्री म्हणलो पण आपल्या लोकांनी ऐकलं नाही, तुम्हाला यावंच लागणार नाही, पण माझी इच्छा नाही की याला पाडन त्याला पाडन म्हणायची. आम्ही तिसरी निवडून कोणीच आपलं कामाचं नाही, त्यामुळं मला तर कोकण इकडे जा तिकडे जा माझी ती पण इच्छा नाही. का कशामुळे जायचं, इकडं पाड म्हणायला जाय तिकडं पाड म्हणायला जाय, मला खवळून घेतलं तर मग बघू. हा काय आलो काय दोन्ही शाण्याने लोकांना जे करायचं ते करा, कोणाला पाडा कोणाला निवडून आणा. या विधानसभा निवडणुकीमध्ये पत्रकार परिषद झाल्यानंतर सगळं तुम्हीच बोला, 10 मिनिटं द्या म्हणतो. या निवडणुकीमध्ये मग मनोज जरांगे फॅक्टर काय काम करणार? लय काही काम करणार. अरे मी नाही मनोज जरांगे नाही, मी म्हणजे मनोज जरांगे नाही, कोटी मनोज जरांगे. अरे बाबा इथं घराघरातला करोडो मराठा आम्ही एक आहे, कसा बी खेळ खाला सचिन कसा बी निवडणुकीच्या प्रक्रियेत राहिलो तरी खेळ खालास आणि निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर राहिलो तरी खेळ खाला. ऐकून कोणतीच नाही यांना त्याचं काही काळजी नाही, पण हे बघायचं तुझ्याशी आपले पप्पांना गेले आमदार चाललं होतं, म्हणजे याच्या जातीवर नाही धाडस लावणं बरोबर, कारण चांगल्याला कळतं. आता लय जणांना टेन्शन आलं असतं की माझं झालं चतुर्थ दिसतंय म्हणते लय बरोबर
गेम बरोबर पुन्हा गेम टाकला होतो आमचे दुर्बीन चालू आमचे यादी आता लागली दुर्बीन आपली पायावर पाडण्यासाठी काय टार्गेट ठरवलं की तुम्ही जर समजा काही समाधान गेली असती मुसलमानाची दोन चार दलिताची गेली असती असं आमचं जाऊ दे यार झालं पुढे आमचं खानदा खानदा आहे राजकारण आता गेल्या महिनाभरापासून तुम्ही या निवडणुकीची तयारी करत होता अचानक यू टर्न त्याला माघार म्हणायची काय नेमकं म्हणायचं साडेतीन वाजून तर कागद आता ते नाही रात्रीच्या आणि बैठक पाच वाजून माघार घेणारी पैदास असते तर पाठ परत बसलीच नसते मतदार सुद्धा ठरवलेच नाही गेला माघार नाही म्हणत मतदारसंघ ठरवलेत फक्त उमेदवाराचे नाव ठरवायचे होते कारण आमचे कोणते पंचवीस वीस वीस कोण आहेत थोडे नाही मग ते यंदा झाले मतदारसंघ आणि रात्रीतून लगेच उमेदवार मग याला काय म्हणायचं म्हणजे निवडणुकीचं माघार म्हणायचं का काही शब्द असेल नाही मित्र म्हणा हा मित्र म्हणल्यावर मित्र म्हणा आणि काही असेल सोडून द्यावा नाही नाही इतकी बेकार चर्चा नसते आमची किती असते या शेक्टरवर बसली बैठक मुंबई त्या शेक्टरवर बसली बैठक त्यांच्यात असतं आपलं काय सरळ सरळ तुम्ही सतर्कता आधी आम्ही सतर्कता आधी येतो हाना मुसलमान मतदान हाना मराठी मतदान हाना दलित मतदान हा ना देऊ हे आमचं शरीर तुम्ही काल ज्या मतदारसंघाविषयी चर्चा करत होते जाहीर मतदारसंघ केले ते मराठा बहुल जे मराठा निवडून येणारच एकट्या मराठ्यांच्या मतावर असेच मतदारसंघ तुम्ही निवडले होते तर मग आता तुमचा माघार हा देऊ राहील मी कालपासून सांगत होतो पण ज्यावेळेस समाजाला तरी वाटलं की घालचं समीकरण पण ज्यावेळेस सांगितलं यादी मी त्यावेळेस समाजाचं एक लक्षात आलं की अरे मग या त्याच्या जाऊन नाही होणार मग नाही होणार याच्या जातो ज्यावेळेस स्पष्ट सांगितलं की यादी नाही आहे आणखी आपली काय बांधवांची आपल्या यादी आल्या नाही तर उगत आजचा दिवस आम्ही आणखी नाही ढकलेला असतो उद्या दिवस पुढून त्यांना पाठवायला त्याला वेळ असतो तर आपण अर्ज काढायचं ना अर्ज काव काढायच लोकांना अर्ज ठेवून समजा कसं ठेवलं त्याला मतदान नाही पडलं त्याच नाव खराब असत ती पुढं कधी निवडणूक त्याला लढत झाली तर ती शिक्का लागून जातो ना त्याला शिक्का लागून जातो ना त्याला आता पाडायचं ही कन्सेप्ट तुम्ही राबवणार आहात बरोबर पण अशा स्थितीमध्ये तुम्ही असं नावं जाहीर करणार आहेत का उमेदवार जाहीर करणार आहेत का मतदारसंघ जाहीर करणार आहेत का आणि दुसराही त्याला जोडून की ज्याला तुम्ही पाडणार आहेत त्याच्या विरोधातला जो उमेदवार असेल तो तुमचा पाठिंबा आहे असं जनमानसामध्ये मतदारसंघामध्ये म्हणेल या दोन गोष्टीबद्दल तुमचं काय स्पष्ट नाही मी तर क्लिअरच करतो तुम्हाला माझी काहीच उपयोग नाही दोघांचा म्हणून मी हे तिसरं नोकरी करतो त्या दोघांचा कळीच देऊ हे सारखेच म्हणूनच मी हे आपले बांधव सगळे एकत्र करण्यासाठी बांधवी देऊ लागले त्यामुळं काय पाळा म्हणायचंय कोणाला कसं काय काय होणार आहे कोणाला पण आता शेवटी एक प्रश्न राहतो समाज ऐकतो का नाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर घे पुन्हा पुन्हा म्हणतोय की काय पण समाजाला एक सांगणं माझं की तुमच्या मतदारसंघातल्या तुम्हाला ज्याला मदत करायची त्याच्यातून लिहून आणि व्हिडिओ त्याच्याकडून एक करून घ्या तो आमच्या मागणीशी सहमत राहतो माझी सगळं सगळं इच्छा आहे की
मी कोणाला पाडळ म्हणत नाही, कोणाला निवडून आण म्हणत, मी आणि माझं आंदोलन. त्याच्यात जर कोणी मला डवचिलं मध्ये तर मग महामात्या थोडं जर उठला त्याचा लोकसभेसारखा वाटलं कार्यक्रम केला. म्हणजे निवडणुकीपूर्वी म्हणाले होते आरक्षण मिळालं नाही, गेल्या 14 महिन्यांपासून मी आंदोलन करतोय, मराठा आंदोलन करतोय, आम्हाला न देता दुसऱ्या 17 जातींना आरक्षण दिलं आणि आम्हाला दुखवलं किंवा ते जखमेवर मीठ चोळलं. अशा स्थितीमध्ये आम्ही त्यांना दाखवणार आहोत आणि तुम्ही रात्री सुद्धा भाषणामध्ये रडत रडत म्हणाले होते की बदला घेणार आहे. आता तो बदला घेणार म्हणजे कुठल्या स्वरूपाचा असेल, तर कालपर्यंत बदला घ्यायचा होता आणि आज बदला घ्यायचा विसरून गेले किंवा तुम्ही आता माघार घेतली. माहीत आहेत पडेल नाही तरी पण मी बदल्याला माझं नाही ना, पण मला माझा समाज देण्यात आला डोळ्याला पाहिजे. एवढ्या वेदनातून समाज गेला यांच्यामुळे की अति भयानक समाजाला माहिती पाडा काय होतं. तू 5 वर्ष व्हायला गेलो मला सांगितलं ना मी मग तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निघणार त्याला जाणार. पुन्हा पुणे दरंग यांचा लोकसभा पॅटर्न असणार, त्याला जोडून असा एक प्रश्न असा आहे की तुमचं आंदोलन सत्ताधारी असेल किंवा विरोधी असेल, विरोधी पक्षाचे असतील किंवा आता निवडणुकीच्या सगळ्या आमदारांना दहशत झाल्यासारखी वाटणार की आता काय नेमकं होणार, तुमचा फॅक्टर चालला तर कुणाचं कान वाजणार. पण आता तुम्ही तर या प्रक्रियेतूनच बाहेर झालात आणि या आंदोलनाला भार येईल किंवा तुमचा पॉलिटिशियन्स वर वचक राहील असं वाटतं का? जर हे नेगोशिएशन दिलं तर मला पळत लागणार आहे ना. मी रात्री विचारा त्यांना विचारले सगळं पळतोय आणि वचक मराठीच कोणाचं मतदान घेत लाख लाख मतदान येते बँकेत मराठी राजकारणावर वचक नाही म्हणताना मतदान आहेत ना. आमचा जे गेला निवडून यायला फिरिले की गेला मतदान फिरिले की गेला देव ही सायकल जी आहे पुन्हा आंदोलन पुन्हा निवडणुका पुन्हा आंदोलन पुन्हा निवडणुका ही सायकल सुरू राहील असं तुम्हाला वाटत नाही? हे जे चक्र आहे ते कायम स्वरूपी सुरूच राहील असं वाटत नाही? माझ्या चक्रावर काय समजा हे आंदोलन सुरू सारखं निवडणुका सुरू सारखं तेव्हापासून म्हणत होते आम्हाला शेतकऱ्यांचा विकास करायचा 75 वर्षापासून या राज्याचा या देशाचा गाव खेड्याचा विकास करायचा, गावाकडून खेड्याकडे चला. त्यामुळं आंदोलन ही प्रक्रिया समाजाच्या जनतेच्या शेतकऱ्याच्या न्यायासाठीची प्रक्रिया आहे. संविधानाला दिली ही प्रक्रिया हमेशा सुरू राहणार, त्याच्यात काय बदल नाही होणार. पण पुन्हा पुन्हा सांगतो मी आपले अर्ज लवकर काढून घ्या, अर्ज कुणी ठेवू नका. तुम्ही जर तसे ठेवले तर ते तुम्ही ते अर्ज कुठल्याही अपक्षाला आपण पाठिंबा दिलेला नाही, कोणत्याही अपक्षाने म्हणजे राजकीय तिकडून हुकून आलेला माल इकडं आमच्या वाट्यात होता काही मला पडी करू लागला ना. तुला ते काढून घे, तुला पाठिंब्याची आशा आमच्याकडून धरू नको. कोणत्या राजकीय पक्षाला आम्ही आत्तापर्यंत पाठिंबा दिलेला नाही, त्यांनी पण ते लक्षात ठेवा. कोणालाही पाठिंबा दिलेला नाही कुठल्याच जागेवरती, राखीवचे असो, पंचे असो, अपक्ष असो, आमचे असो, पाठिंबा समाजाने आम्ही दिलेला नाही. आज एका जातीवरती निवडणूक लढणं अवघड आहे, 3-4 महिन्यापासून सुरू आहे आणि त्या काय एका जातीवर लढणं साधी सोपी गोष्ट नाही आहे. म्हणून आपण आपल्या अर्ज काढू घ्या म्हणून त्या सकाळी मला लवकर हे सांगायला लागलं. आणखी 2-4 घंटे लेट सांगितलं असतं तर ते 3 वाजायच्या अर्ज काढायला लागतं. आणखी मी वाईट केलं असतो वाट बघत तर कदाचित दादा मला एखादी समाजा समजला असता तुम्हाला जर ते माहीत होतं तर मग आम्हाला पटकून सांगायचं ना. आम्ही आकाशाला लपड्यात राहिला असतो, आमचा तर तुमच्यावर विश्वास आहे. मग जर यादी आली तर पटकून सांगायची ना, आमच्या डोक्यात वेगळंच आहे की त्यांच्या डोक्यात आहेच सोबत. आणि मग पुरं आता निधार झाले होते म्हणाले त्याच्यापेक्षा जी लवकर जाणं गरजेचं आहे. पाटील साहेब, आधीपासून तुम्ही म्हणताय की निवडणुकीमध्ये होतून सुट्टा साफ करणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि आक्रमक होत असतील, एका रात्रीतून तुम्ही अगदी शांत झालेला निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये, तुम्हाला काय महायुतीकडून काय दबाव होता, महाविकास आघाडीकडून काय दबाव होता, काही दबावापोटी झालंय का खरंच काय झालंय?
आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे म्हणजे मान कापली तरी पत्रकारितेच्या पलीकडे मान कापली तरी हे काय नाही हाताला लागू शकत आणि दबाव म्हणलं तर तपडे तपडा झाले नाही कोण आला यंत्रणा त्यांच्याजवळच्या एजन्सी महायुतीचा दबाव आला किंवा महाविकास आघाडीचा आला यंत्रणा त्यांच्याजवळ आला मोबाईल फोन येते ते त्यांना नाव दिसत मला जर फोन आला मी त्याच्या घरी जाऊन टपरत गोटा टाकेन मध्ये सोडणार नाही ते त्याचे धंदे नाही आणि मी माघार तुम्ही म्हणले ना ते दबाव आलाय का मग कस मी बदलत नाही का मी बदलत नाही तुम्ही जे म्हणला होता की निवडणुकीत तुम्हाला आता उत्साह दाखवायचा आहे हे करायचं तर त्याचं काय आम्हाला काय आम्हाला संपेनार आला आम्हाला निवडून वर यायचं होत निवडून आमचं निवडून आले त्याला पाडला तो गेला म्हणजे आम्हाला संपेनारा संपायचा होता त्याला काय निवडून येऊन संपायचं पेक्षा पाडून संप लोकसभा पॅटर्न आहे लोकसभा मी एकदाही म्हणलेलं नाही 50-55% एकटा मराठा कुठं तुम्ही अंगावर येण्याचा प्रयत्न करा तुमची पाठ पुरवायला मी फक्त विषय पण निवडणुकीचा विषय जवळजवळ तेव्हापासून मी स्पष्ट सांगतो या जातीवर या राज्यात कोणीच निवडणूक जिंकू शकत नाही कोणीच हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो कारण मला ते राजकीय आकलन तेवढं आहे एका जातीवर कोणीच नाही त्याच्यामुळे इथं प्रत्येकाला समीकरण करायला लागतं म्हणजे यांना चट्ट्या चाट्ट्या यायला ते गतीखाली एकत्र यावं लागतं एका एकाला चुटते खिसे काबू बारकुले जत्रातले त्याच्यातले मोठाडापू मोठोर हे बारकले पिशे हाणणार पुढं पैसे घेऊन पाळणार हे चुटते चाट्टे सगळे जमा करावं लागले त्यांना एवढी मोठी ताकदीवले असून 105 वले 106 वले आकडा वाढ होती त्यांचा मटक्याचा लागल्या तरी ते चुटते चाट्टे गोळा करावं लागले त्यांना मला मी तर या 14 महिन्यात एकच मी राजकीय प्रक्रिया कारण कशाची गोष्ट आहे मग मला 2-4 तरी समजून घ्यावं लागतील ना काय असत राजकीय प्रक्रियाच विनी जीव 400 पार म्हणून हातात घेतला इतका फाटून म्हणूनच वेगळ्या वेगळ्या प्रक्रियेत यशस्वी होतात आंदोलन करणं 1500 तरी जमत इथं तुम्हाला 51% तरी प्रोसेस करावं लागत इथं गोळाबेरीज करायला लागते मताची आपले तिकडे गेले काही 1500 तर आपल्याला दुसरीकडचे 1000-2000 उतरायला लागते तुम्ही पण आपल्याला इथं आणावं लागतं म्हणून मतदारसंघात आपलं मतदान जास्तीच असून ते सुटसुटत असायला लागतं मोकळं मतदान लागतं काही फिरते जेणेकरून दुसऱ्या पक्षाकडे जर ते असलं तर आपलं उमेदवार निवडून आणण्यासाठी आपल्याला तिकडचं मत उतरून आणला तर काही करू आणि आपल्याला द्यायला तर मला त्यामुळे राजकारणाची प्रक्रिया वेगळी आणि आंदोलनाची किंवा सामाजिक प्रक्रिया वेगळी आपल्यासारख्या लढता येते नाही असं नाही सगळे जरा सारखे विचारायचं पाटील आम्ही झोपून काम केलं तर या निवडणुकीच्या काळामध्ये प्रचार करणार आहात काय दौरे करणार आहात सभा करणार आहात बैठका घेणार आहात घुमडी बैठका घेणार काय स्वरूप असेल या 14 दिवसात बापाला सोडून राहू शकतो माझं म्हणणं मला कुणाचं नको पाठतेच बरोबर तुम्हाला ज्याला पाठ त्याला पाठ कोणाला निवडून आला म्हणजे मग पाडा कुणाला आणि आना कुणाला असं काहीतरी असं नाही बरोबर गेल्यावर मी असं म्हणलो पाडा कोणाला मला दाखवा
पण मराठ्याशिवाय राज्यात कोणी निवडून येऊ शकत नाही. लढायचं असते तरीही आणि लढायचं नसली तरीही मराठ्याला विचारलं नाही, विश्वासात घेतलं नाही, पळला. या निवडणुकीनंतर मराठ्यांच्या आंदोलनाचं स्वरूप काय? शेवटी आंदोलनच करावं लागलं. प्रत्येकाच्या तो पाटीलाच पण झाला. आम्ही जरी आनंदाने शेती कसली आणि हिरवगार लोकसभा प्रत्येक शेतकरी जाती धर्माच्या पलीकडचा आनंद घेत होते बघू, पण एखादी किंवा एखादी गारपीट झाली किंवा काही आसमानी संकट आलं ते जात. तस या राज्यातल्या जनतेच्या मराठ्याच्या सुद्धा जनतेत सुद्धा पाटीलच संघर्ष पोचलेला आहे. सरकार आपल्या हिताचं आलं तरी बी आणि आपल्या हिताचं नाही आलं तरी संघर्ष तर प्रत्येकाला करावाच लागतो. त्याला नाही लागेल त्या संघर्षाचं स्वरूप काय असेल काय? शेवटी बघा गेल्या 14 महिन्यामधला इतिहास पाहता तुम्ही 5-6 वेळेस उपोषण केलं, त्यानंतर मुंबईला गेले, दौरे केले बरेच गोष्टी, आता पुन्हा तोच सिलसिला. सलोकी पळो करून धोरणार मराठ्याला उभी कार्यक्रम सुरू धोरणार आणि त्रास देणाऱ्याला सुद्धा मराठ्यांनी सोडायचं नाही. आता निवडणूक सुद्धा आजोबा सोडायचं नाही. मला फक्त उभ्या याला पाडा म्हणायचं, त्याला पाडा म्हणायचं मलाच नको वाटायले. तुमच्या मनानं तुम्ही करा, पण पुन्हा एकदा समाजाला एक आठवणीनं सांगतो, आपले अर्ज काढून घ्या. आणि दुसरी गोष्ट, कोणाच्याही प्रचाराला कोणाच्याही सभेला जायचं नाही. आपण आपल्या घरी राहायचं, कोणाच्या डोळ्यावर यायचं नाही. याच्या संघ फिरला, त्या उमेदवारासंघ फिरला, ह्या उमेदवारासंघ गोरगरीब फिरले आपले, याच्याशी खाय त्याच्याशी खाय हे काम आपण नाही करायचं. मराठ्याच्या माणसं मतदानाच्या दिवशी जायचं, फक्त मतदान करून यायचं आणि मोकळं व्हायचं. कोणाच्या डोळ्यावर मराठा समाजाने यायचं नाही अजिबात. आपण काय त्याच्या शेत खायला जमा घेतलेला नाही. त्याच्यामुळं मालक तुम्ही आहेत, मालक ते नाही तुमचे. श्यामके साथ जायचं, श्यामके साथ मतदानाला मतदान करून यायचं अजिबात. कोणाच्या मागं पुढे फिरायचं नाही, काही नाही, खुशाल आपलं घरी बसून राहायचं. मतदानाच्या सभेला जायचं नाही कोणाला, कोणाच्या रॅलीला, प्रचाराला, पॉम्प्लेट चिटकायला कोणाच्या जायचं नाही, काय नाही. एक लाईन घ्या वाटल्यास मराठा समाजाला, एक लाईन सगळ्यात सोपी. गुपचीप जायचं, गुपचीप पडून मग घरी यायचं. गुपचीप जायचं, मतदान करायचं, पाडून मग घरी यायचं. एक नाही, दोन नाही, आणि पाडणारा म्हणायचं राम राम. राईट काम केलं तुम्ही, तुमचंच काम केलं म्हणायचं, दुसऱ्याचं कामच नाही केलं, राईट काम केलं तुमचं. त्याला कसं काम केलं त्याला काय सांगायचं? तुला पाडायसाठी तो कामच केलं, कार्यक्रमच केला नाही. म्हणजे आपण आपलं शांत राहा नको. तुम्हाला वाटतंय का पुन्हा एकदा विचारतो, एका जातीवर शक्य आहे का? त्याच्यामुळं नको, समाज संकटात घालायला नको. आधीच लय संकटात सापडलेला आहे. आपल्या निवडणुकीच्या नादात आणि 550 निवडून आणायच्या नादात या 550 लोकांसाठी 6 कोटी लोकांना खाली मान घालावं लागत. एक जण जर पडला ना आणि आपले जर पडले ना तर यांना 20-25 लोक निवडून नाही आणता आले. 6 कोटी मराठ्यांची 25-25 खाली मान घालायला नको. त्याच्यापेक्षा आपण त्यांच्याशी दीडशे पडितो त्याच्यात मराठीचं नामांकन करू. आपल्या संतेनवराला निवडून निवडून संपू शकतो आपण आणि पाडलो तरी आपण जिंकू शकतो. शान कशातही जातीची काही लोड नाही घ्यायचा. आपला काय खानदान धंदा नाही अपमान अपमान व्हायला, काय अपमान नाही, काय अपमान आहे त्याचा. मपली कुठं आधी मुख्यमंत्री होते म्हणून हेलिकॉप्टर व्हायला त्यांनी त्याला काय आहे त्याच्यात काय प्रक्रिया. आपली समाज आपली प्रतिष्ठा आहे, समाजाचे मान वाढून एवढं काम करू दादा. चलो धन्यवाद. पेट्रोल दरवाढीला कंटाळलात? पेट्रोल भरून खिसा खाली होतोय? अवरेज देखील मिळत नाही तर चिंता सोडा. आजच आपल्या 4-चाकी वाहनांना CNG किट बसवा व पैशाची भरघोस बचत करा आणि माइलेज देखील वाढवा, तेही कमीत कमी खर्चात आपल्याच शहरात. मान्यता प्राप्त नामवंत मिझो कंपनीचे CNG LPG किट BS6 बसवून मिळेल, तसेच CNG LPG टँक टेस्टिंग करून मिळेल. तुमचा विश्वासच आमचा ध्यास. आमचा पत्ता MK अप्सरा गॅरेज, अक्कलकोट रोड, लक्ष्मी मंदिर शेजारी, सोलापूर. कॉन्टॅक्ट 7385800875, 9359
8284 28।